तुमचा जर वसईच्या बसिन कॅथलिक बँकेमध्ये अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण वसईची बसिन कॅथलिक बँक आता आणखीन हायटेक होणार आहे. बसिन कॅथलिक बँकेने एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे आणि 24 एप्रिल पासून हे सॉफ्टवेअर सुरू झालेलं आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञान देखील आहे आणि विशेष म्हणजे जर तुम्ही परदेशात राहत असेल तर परदेशातून देखील तुम्ही बसिन कॅथलिकचे व्यवहार आहेत एका ऍपवरून राबवू शकणार आहेत. सुरुवातीला हे जे ऍप होतं ते तुम्ही राबवू शकत नव्हता. 24 एप्रिल पासून ही जरी प्रणाली सुरू झाली असली तरी सध्या मागील काही दिवसांपासून बसिन कॅथलिकच्या खातेदारांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या खात्यातून पेमेंट ट्रान्सफर होत नाही, पेमेंट देखील येण्या जाण्यास त्रास होतोय. नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केल्यामुळे पुढचे 8 ते 4 दिवस आहे की थोडासा त्रास होणार आहे, परंतु हायटेक बँक झाल्यामुळे हे सॉफ्टवेअर घर बसल्या तुम्हाला कुठेही परदेशात पैसे पाठवता येणार आहे. युवा ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी वसईतली बसिन कॅथलिक बँकेने ओरॅकल फ्लेक्सिक्यूब या नावाचं CBS कार्यप्रणाली विकसित केली आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार असल्याचं प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलं आहे. वसई तालुक्यातील संगणकीकरण स्वीकारणारी बसिन कॅथलिक ही पहिली सहकारी बँक होती. त्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान येत गेले, त्याप्रमाणे बँकेने वेळोवेळी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्तम सेवा दिली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये 63 शाखा या बँकेच्या आहेत आणि 90,000 सभासदांना आणि 5,00,000 ग्राहकांना बसिन कॅथलिक सध्या सेवा देते. सभासद व ग्राहकांच्या दृढ विश्वासामुळे 205 वर्ष सभासद ग्राहकांची अविरत सेवा करीत आहे. 1966 साली बँकिंगची सेवा सुरू केली आणि आज तागायत ही सेवा सुरू आहे. मात्र मागील 8 दिवसांपासून या व्यवहारांमध्ये थोडीशी गडबड आहे किंवा थोडेसे बँकेचे व्यवहार होत नाही, अनेकांचे चेक बाउन्स झाल्याच्या तक्रारी आहेत. परंतु बँकेने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका, बँक सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचण आहे, कारण नवीन सॉफ्टवेअर आहे, त्याला थोडंसं लाईनवर यायला किंवा रुळावर गाडी येण्यासाठी 1 ते 2 दिवस लागणार आहेत. परंतु हे सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यानंतर, पूर्ववत झाल्यानंतर इतर नॅशनलाइज बँकेप्रमाणे सर्व अधिकार आहे या बँकेला मिळालेले आहेत. म्हणजे ते जे एखाद्या नॅशनल बँकेचं जे सॉफ्टवेअर असतं तेच सॉफ्टवेअर हे बसिन कॅथलिक बँकेचं असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका. पुढचे 2 ते 4 दिवसात सर्व व्यवहार हे सुरळीत होणार आहेत. या संपूर्ण कार्यप्रणालीबाबत जे बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय माहिती दिली ते आपण ऐकूयात. तर आता आपल्याला माहिती आहे की बरेचसे आता कस्टमर जे असतात त्यांना डिजिटल बँकिंग करायचं आहे, इंटरनेटवरून सगळ्या सुविधा पाहिजेच असतात. प्लस RBI देखील आपल्याला नेहमी सांगत असते की युअर कोर बँकिंग शुड बी अप टू डेट, सगळे चांगली चांगली तुम्हाला सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित जनरेट झाले पाहिजेत. तर त्या अनुषंगाने एक गेल्या बोर्डमध्ये हा आमचा डिसिशन झालेला की वी शूड अपग्रेड आर कोर बँकिंग सिस्टम. जी आपली सध्याची सिस्टम होती ती 15 वर्षापूर्वी आपण इम्प्लिमेंट केलेली, ती आपल्या लेटेस्ट जे काय रिक्वायरमेंट्स आहेत बँकिंगच्या त्याला ती मॅच करू शकत नव्हती. म्हणून हा बोर्डनी कॉल घेतला त्यावेळेला की ओरॅकलची कोर बँकिंग आपण इम्प्लिमेंट करू. तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन चालू झाला 2019 मध्ये. मध्यंतरी कोविडच्या सगळ्या डिस्ट्रप्शनमुळे तो प्रोजेक्टचा इम्प्लिमेंटेशन थोडा डिले झाला, परंतु आता परत नवीन बोर्ड जेव्हा इलेक्ट होऊन आला तेव्हा आम्ही परत युद्ध पातळीवरती त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या मागे लागले. आणि नवीन असं काय, हां ह्याच्यात नवीन असं आहे की तुमचे सगळे जे ऑनलाईन बँकिंग असते, तुमच्या डिजिटल सर्व्हिसेसचे असतात, तुमची इंटरनेट बँकिंगची असते, तर तुम्हाला जी प्रायव्हेट बँकची फॅसिलिटी देतात, भले ती कोटक असो किंवा HDFC असो, जे कोणत्या नॅशनलिस्ट बँक ज्या लेवलची सर्व्हिस देतात त्या प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसते. तुमच्या सगळ्या सर्व्हिस रिक्वेस्ट ज्या आहेत एनिवेअर बँकिंग तुम्ही करू शकता, तुम्ही आउट ऑफ द कंट्री देखील जाऊन तुमची अकाउंट ऑपरेट करू शकता. तर सध्या जी आहे की जुनी सिस्टीम बंद आहे त्यामुळे लोकांचे हाल होत आहे, तुम्ही लोकांना काय आवडतं? सी कोणतीही तुम्ही नवीन सिस्टमला जेव्हा मायग्रेट होतात तेव्हा इनिशियल टीथिंग प्रॉब्लेम्स असतात. तर जेव्हा आपण सोमवारी या नवीन सिस्टमवरती गेले त्यावेळेला आपण कस्टमर्सला प्रायर टू दॅट काही SMSs पाठवलेली की नवीन सिस्टमवरती जात आहे तर काही सर्व्हिसेस आपल्या चालणार नाही. आजच्या तारखेला फक्त आपलं डेबिट कार्ड्स आणि आपली UPI पेमेंट्स कधीही ऑनबोर्ड होऊ शकतात, त्याची प्रोसेस सध्या चालू आहे. कधीपर्यंत रेग्युलर होऊ शकतात? 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आपल्या ऑनबोर्ड होतील. तर हे सॉफ्टवेअरचं नाव काय? ही कंपनी आहे ओरॅकल आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ओरॅकल फ्लेक्स क्यूब.